आपण बघतोय मुंबईमध्ये 20 ते 22 जागांसाठी ठाकरे गट आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत. कृष्णात, आपण बघतोय 36 जागा आहेत महाविकास आघाडीच्या आणि आता प्रत्येक पक्षानं दावे करायला सुरुवात केली आहे. काय अपडेट? कृष्णात, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आपण बघतोय कृष्णात पाटील यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. मुंबईतील 36 पैकी शिवसेना ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे. काँग्रेस 13 ते 15 जागांसाठी आग्रही आहे, तर शरद पवार गट 5 ते 7 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते. काही जागांची आदलाबदली होऊ शकते. काही जागांवर काँग्रेस व ठाकरे गटानं दावा केलेला आहे. त्या जागांचं दोन पक्षांनी ज्या ठिकाणी दावा केला आहे त्या पक्षा जागांचं जागा वाटप कसं होणार हे बघणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णात, मुंबईतल्या 36 पैकी 20 ते 22 जागांवर ठाकरे गट आग्रही आहे. जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात झाली आणि एकंदरीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. काय सांगशील आप? जस्ट आत्ताच महाविकास आघाडीची बैठक संपलेली आहे. या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने 36 पैकी 20 ते 22 जागांसाठी आग्रह धरलेला आहे, तर काँग्रेस जवळपास 15 जागांसाठी आग्रही आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या वतीनं 5 ते 7 जागांसाठी आग्रही असल्याचं दिसून येते. एकंदरीतच मागील वेळी शिवसेना ठाकरे गट या 14 आमदार निवडून आणले होते आणि त्यानंतर काँग्रेसचे या ठिकाणी 4 आमदार निवडून आले होते. त्यामुळे नक्कीच आत्ताची या मुंबईतून सर्वाधिक जास्त आमदार निवडून आणण्यासाठी सर्व पक्ष आग्रही आहेत आणि त्यामुळे अधिकाधिक जागा कशा प्रकारे पत्रात पडतील याविषयी प्रत्येक पक्ष आग्रही असताना दिसून येतो. अगदी कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.